नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 18 ऑगस्ट 2021, वार बुधवार, तिथे एकादशी, विक्रम संवत 2078, आनंद, शके संवत 1943, प्लव पक्ष, शुक्ल पक्ष, अमांत महिना श्रावण, पूर्णिमांत महिना श्रावण, चंद्र राशी धनु, सूर्य राशी सिंह. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. श्रीमंतीचा मंत्र हा शाळेतून नाही तर अनुभवातून मिळतो. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. अमरावती महानगरपालिका अमरावतीतर्फे शहरातील वाढत्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. सदर कक्षामध्ये रुग्णांच्या घरामधील व्यवस्था, स्वतंत्र कक्ष, त्यांना असलेली लक्षणे, ताप, सर्दी, खोकला, ऑक्सिजन याबाबत माहिती द्यावी. तसेच आयसोलेशनचा फॉर्म भरण्याकरिता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. संपूर्ण लग्न बसता, आराधना, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. ये अमरावती की ऑटो गली का बरसात आने के आधी घंटे बाद का सीन है. यहाँ पर पूरी ऑटो गली में पूरा पूरा पानी भरा हुआ है. यहाँ मैं थोड़ी ऊंचाई पर खड़ा हूँ, लेकिन उसके नीचे आप देखेंगे ये सारी दुकानें, वहाँ से लोग अपने दुकानों में से पानी निकाल रहे हैं पूरा पूरा. और ये बाजू में जो मार्केट दिख रहा है आपको, सीताराम बाबा मार्केट के नाम से जो जाने जाता है, यहाँ पर भी अंदर तक पानी पूरा पूरा घुस गया है. यहाँ पर ये सीताराम बाबा का मंदिर है और अंदर सारा पानी दुकानों के अंदर घुस गया. लोगों की दुकानें यहाँ पर जो देख रहे हैं, यदि मैं जाऊँगा तो शायद मैं भी, मुझे तैर कर जाना पड़ेगा. ये सीताराम बाबा मार्केट है, यहाँ की मोबाइल शॉप वगैरह. ये मोबाइल शॉप में आप देखो भाई साहब कितना पानी है नीचे इसमें. ये देखिए ना, अभी ये देखिए, ये पैर पे खड़े हैं, ये इनका पूरा आधा सामान गया है, पानी में सामान गया, साथ में नीचे की पूरी फ्लोरिंग इनकी पूरी डूब गई यहाँ पर पूरी की पूरी. और यहाँ पर यदि ये क्यों आया, यहाँ पर हमारे साथ में यहाँ के निवासी संदीप जी नांदर है, ये पानी क्यों अंदर आया हुआ यहाँ पे? ये सब कारपोरेशन जो और BNC की जो ठेकेदार है की गलती की वजह से ये सब हुआ हुआ है. उनको बार बार ये चीजों के बारे में बताया गया था कि भैया यहाँ से आप स्लोप मत दीजिए, उसको नाली को सीधा निकाल लीजिए. कहाँ का स्लोप, कैसा क्या हो गया? ये जितना भी पानी जो आ रहा था श्याम चौक, जैसम चौक, और ये जो आ रहा है राजकमल ऑटो गली, तो इसको नाली आगे कनेक्ट नहीं करने की वजह से पूरा ऑटो गली में पानी घुसा है. और इस बारे में बोमकाले साहब और ठेकेदार को बार बार बताया गया था. कौन से साहब? बोमकाले साहब. कौन है ये? ये इंजीनियर है PWD. कॉल किया गया, बात की हुई थी जी, कल आने वाले हैं ठेकेदार को लेके जी, लेकिन उसके बारे में नगर सेवक भी कोई इनिशिएटिव नहीं ले रहे जी. तो उनको जो ठेकेदार और इंजीनियर है इनको बुला के जो नुकसान भरपाई हुई लोगों की जी, वो उनसे वसूल की जाए जी. और यहाँ के आपके आप ये हमारी दुकान है जी जी, कल ही उद्घाटन किया हमने दुकान जी जी. हमारी दुकान है, इसके अंदर पानी गिर रहा है पूरा,
माल मटेरियल सब खराब हो रहा, हमें क्या करना, कहाँ जाना, किसके पास बयाना, कौन से नगर सेवक के पास जाना? नहीं, ये नगर सेवक का काम नहीं है, तो निश्चित रूप पीएचसी का काम है, जिन्होंने ये नाली पूरी पूरी आपके यहाँ पर पूरी उतार दी है गली के अंदर पूरी। तो नाली कैसी उतारी जी? नहीं, अभी संदीप जी ने बताया कि थोड़ा उसको जी, ये आप देख रहे पूरा का पूरा ये सीताराम बाबा मार्केट है, शायद इससे पहले कभी ऐसा पानी यहाँ पर नहीं आया था। और अभी जो रोड की ऊंचाई बनाकर जो नालियां बनाई गई है और नाली का निकास जो निकालना चाहिए था, नाली का निकास ना निकाल के यदि हम इसके अंदर पानी के अंदर यदि अभी चलते हैं तो यहाँ पर पानी के अंदर भी चलते हुए आप देख पाओगे कि ये कितनी, ये जो नाली, ये नाली का यहाँ का पूरा राजकमल से लेकर तो जयस्तम का जितना पानी का फ्लो है पूरा पूरा यहाँ पे आ गया। यहाँ ये फ्लो ऐसा छोड़ा हुआ है कि जैसे ये नाला है, नाले में आगे जाके बह गए। आज ये नाले के सदस्य ही पूरा का पूरा जो यहाँ का मार्केट दिख रहा है, वहाँ पे आप देख रहे हैं कि लोग आगे वहाँ पे दुकान में से, ये देखिए यहाँ पे पानी निकाल निकाल के पूरा दुकान में से पानी फेंक कर अपना सामान बचाने की कोशिश कर रहे हैं। और ये गाड़ी आप देख सकते हो कि कितनी डूब गई है, ये पूरा यहाँ से लेकर पूरा आगे पूरा घरों के अंदर और यहाँ पे जितनी भी शॉप है सभी में पूरा पानी भरा हुआ यहाँ पर। और यह सारी यानी जो हुई, कोई पानी तो आना ही है, पानी नहीं आएगा ऐसी बात नहीं है, लेकिन प्रशासन ने अपना प्लानिंग न होने की वजह से उनको पानी के निकास और इतना पानी आके अटक जाएगा शायद इसकी कल्पना तो होगी, क्योंकि पानी निकलने की पूरी पूरी जगह चाहिए और यहाँ पर कहीं पे भी पानी निकलने की जगह आप देख रहे हैं कि जो नाला, ये नाली जो बनी हुई है पूरी, ये राजकमल जयस्तम से होता पूरा का पूरा उतार यहाँ पर है, यहाँ से आगे उतार, आगे अगला नाला है वहाँ तक ये नाली ऐसे जानी चाहिए थी। इधर से नाली का ऐसे रूट, ये जो अभी इन्होंने ऑटो गली में डाला, ये नाली का रूट राजकमल से होके नाले के आसपास जाना चाहिए था स्लोप के हिसाब से, लेकिन क्यों प्लानिंग में कमजोरी हो गई और क्यों ऐसा डाउटफुल प्लानिंग हुआ नहीं पता। आप देख रहे हैं कि यहाँ पे जो लोग खड़े हैं, ये पानी जितना आप देखेंगे एक एक डेढ़ डेढ़ फुट तक पानी है और दुकानों में पूरा पानी यहाँ पर भर चुका है पूरा का पूरा यहाँ पर। ये थोड़ा सा ओटा होने के बावजूद इसमें से भी पानी वहाँ पर अंदर चले गया मार्केट में। और यहाँ से यदि कोई अभी जाना चाहे तो जैसे ये भाई साहब जा रहे हैं, देखिए उसको भी ये कुछ हो गया तो नाली नीचे कहीं गड्ढा वड्ढा पता नहीं होता, वो भी जाने को डर रहे हैं, धीरे 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 जाने की कोशिश कर रहे हैं। यहाँ पर ये जो सबसे बड़ी खतरनाक चीज़ यहाँ पर जो दिख रही है, डीपी है यहाँ पे इसकी इलेक्ट्रिक की, ये डीपी कहीं पानी और ज़्यादा होने से शॉर्ट होने की संभावना, तो पूरे पानी में पूरे करंट यहाँ पे फैलने की संभावना हो सकती है। ऐसे समय अक्सर देखा गया कि लाइन बंद कर दे, लेकिन अभी फिलहाल यहाँ पर लाइन बंद नहीं की हुई है। हालांकि प्रशासन ने 10 बजे तक का समय दे दिया है, यदि 10 बजे तक का समय नहीं होता, ये लोग यदि 4 बजे यदि समय निकल जाते तो आज 4 बजे जो यहाँ की हालत 10 बजे को इनको देखने को मिली, अभी तो बहुत सारा ये लोग बचा ले रहे, बाहर से वो पानी फेंक रहे, जितना पानी फेंकते हैं उससे शायद बाहर का पानी इनका वापस अंदर आता। देखिए कोशिश कर रहे हैं दुकान में से पानी निकालने की, 10 बजे तक का समय इन्होंने कर दिया, तो 10 बजे तक के लोग यहाँ पे अभी रुके हुए हैं, लोगों के दुकान में स्टाफ भी है, तो पानी कम से कम बाहर निकाल रहे, पता नहीं रात में और पानी आ गया तो इन लोगों का यहाँ पर क्या हाल होगा। और कोई भी अभी तक इतना पानी भरने के बाद में कि प्रशासन से कहीं कोई इसको पूल करने का, पंप से पानी निकालने की ऐसी कोई व्यवस्था, ऐसी शायद उनके पास अभी तक सूचना भी पहुँची या नहीं पहुँची, बहुत ज़्यादा पानी आने के कारण हो सकता वो भी इधर यहाँ तक आए नहीं है। ये मार्केट तो पूरा सामने से दिख ही रहा है, आप सामने से भी जाके उधर और मार्केट देखते हैं कि इधर आप पूरा आगे देखेंगे तो पूरा ऑटो गली में आखिरी तक पूरा ये माहेश्वरी मोबाइल शॉप भी आपको दिख रही है ऊपर से, यहाँ से पूरा अंदर तक गली में पूरा पानी भरा हो। कुछ दुकानें खुली थी तो उन्होंने अपने पानी की अभी, हालांकि बहुत ज़्यादा तो व्यवस्था नहीं हो सकती, लेकिन व्यवस्था बहुत ज़्यादा यहाँ पर अभी खराब है। और यहाँ पर अंदर ऑलरेडी अम्बापेट हॉस्पिटलों का गढ़ है, कई सारे अंदर हॉस्पिटल भी है, यदि कोई को यहाँ से अभी जाना है तो निश्चित रूप से कोई गाड़ी इतनी देर में यहाँ पर किसी ने भी डेरिंग करके जाने की कोशिश नहीं की। यहाँ पर दूसरी डीपी आप देख रहे हैं, ये दूसरी डीपी और डीपी पूरी तरह खुली है, ये पूरा एक भीड़ भाड़ वाला इलाका है, मोबाइल मार्केट के नाम से जाना जाता है, ऑटो गली है, पूरे ऑटो सर्विस की दुकानें हैं,
लेकिन यहाँ पर डीपी पूरी तरह खुले होने की वजह से यहाँ पर भी एक पानी के साथ में ये भी खतरा तो बना हुआ ही है यहाँ पर। और यहाँ पर बता रहे हैं कि तीसरी डीपी भी है बड़ के पेड़ के नीचे। नहीं, वो डायरेक्ट नाली में, नाली के अंदर ही है। यहाँ पर रोड तो बना दिया सरकार ने, विकास तो बहुत सारा कर लिया है, लेकिन इस विकास के साथ में जो सुरक्षा और सुविधा होनी चाहिए उसका पूरी तरह यहाँ पे अभाव दिख रहा है। रोड का काम हालांकि पूरी तरह अभी भी पूरा हुआ नहीं, 7-8 सालों से ये रोड के काम चल रहे हैं। जयस्तंभ तो पिछले 7 सालों से पूरी की तरह रुकावट में बना, आज भी वह काम पूरी तरह से नहीं हुआ। और ये जो आप दूसरी डीपी देख रहे हैं यहाँ पर, ये इसके नीचे से नाली गई हुई है, और ये नाली जो उस नाली में इसमें जोड़ देना चाहिए था जो जोड़ा नहीं गया, और ये पूरी की पूरी यहाँ पर आगे का रास्ता पूरी चोकअप है, यहाँ पर पानी भी भरा हुआ दिख रहा है यहाँ पर। इसको आगे डीपी, हालांकि इन्होंने डीपी हटाकर पूरा काम नाली बनानी चाहिए थी, लेकिन बीएनसी भी ना किया, पीछे की देख रहे हैं इन्होंने तो ठीक है बंद करके चले गए, नहीं तो आज इनकी भी हालत यहाँ पर काफ़ी खराब होने सरी की लग रही थी। राजकमल मुख्य अमरावती का यह पूरी की तरह मुख्य चौराहा, और एक हर व्यक्ति अमरावती में एक बार राजकमल इतना प्रमुख रास्ता अमरावती का, और यहाँ पर इस प्रकार की ऐसी व्यवस्था था। और यहाँ से मात्र 50 मीटर की दूरी पर यहाँ पर कॉरपोरेशन का कार्यालय है, सारे इंजीनियर सारे लोग यहाँ पर बैठते हैं, आते हैं जाते हैं, देखते हैं, और कोई टाइम ऐसा नहीं है कि यहाँ से किसी की नज़र ना पड़े, लेकिन उसके बावजूद इतनी बड़ी लापरवाही, और आज लापरवाही के कारण यहाँ पर आमतौर पर नुकसान जो भुगतना पड़ा व्यापारी को भुगतना पड़ा है पूरा का पूरा। यहीं से आगे राजकमल से आगे जाके एक नमूने के पास का नाला है, वहां पर थोड़ा ही पानी आया तो पूरे रोड पे आधे आधे फुट एक एक फुट तक का पानी भर जाता, वहां से भी निकासी कोई व्यवस्था नहीं है। ये एक मुख्य गली, ऐसे कई जगह अमरावती में और भी प्रॉब्लम पानी के कारण हो सकती, क्योंकि आज का पानी बहुत तेजी का पानी आया था, और हमने ये देखा कि पूरी ऑटो गली में दुकानें और इनकी नालियों की पोल पूरी तरह यहाँ पर खुल गई है। ये सीताराम बाबा मार्केट का दूसरे तरफ का भाग, यानी राजकमल के तरफ का मुख्य चौराहा, हमने भी बताया था आपको इससे पहले जो ऑटो गली का भाग था, यहाँ पर भी देखिए शिव शक्ति आइसक्रीम और ये वीवो की दुकानें, पूरी की पूरी दुकानें नीचे तक आप यहाँ पर देखेंगे, जो लोग खड़े हैं उनके पैर कितने यहाँ पर डूबे हुए, उससे पानी का अंदाजा आएगा कि कितना पानी यहाँ पर भरा हुआ है पूरा का पूरा। यहाँ पर इधर अभी लाइन भी गई हुई है पूरी की पूरी, लाइन भी नहीं है यहाँ पर। यहाँ पर पानी निकास की अभी तो फिलहाल कोई व्यवस्था दिख नहीं रही, क्योंकि पूरे राजकमल चौक का पानी पूरा का पूरा। राजकमल में नीचे से नाली में से पानी आ रहा है, लेकिन ऊपर से भी जो पानी बहता है वो भी जाके सारा का सारा ये ऑटो गली के आसपास पूरा का पूरा जा रहा है। यहाँ पर भी देखिए ये पूरी है इनकी दुकान है, पानी की दुकान है, चाय की दुकान है, पूरी पूरी अंदर तक पूरा का पूरा भरा हुआ है। व्यापारी हमेशा परेशानी रहता है, क्या क्या कब से पानी का कैसा लग रहा है, जब से इधर आ जाओ, इधर थोड़ा इधर इधर उजाले में आ जाओ, क्या लगता है कहाँ से पानी, ये कहाँ से ऐसे पीछे ऑटो गली का पानी अंदर आया पूरा, तो पूरा का पूरा ही लेवल मार्केट के पानी की लेवल मान दिया, इतना पानी कभी जमा होता नहीं था यहाँ पे जी, ये पहली बार हुआ है जी, जब से पीछे रोड वोड बनाए ना उन्होंने जी जी, उसके कारण पानी अंदर आ रहा है पूरा। तो ये पानी अंदर, ये अभी दुकान के नीचे का क्या सामान खराब हुआ आपका पूरा, ऊपर उठा लिया है जी जी, और समझो 4 बजे तक दुकान रहती तो नुकसान ही था आपका पूरा, नुकसान हो गया, नुकसान तो हो गया, नुकसान तो सभी का हुआ यहाँ पर, जितनी भी दुकान में घुस के पानी पूरा खराब हो गए, मोबाइल के स्पेयर गिले हो गए ना। यहाँ पर व्यापारी लोग सारे अपने खड़े हैं कि किस प्रकार इस नुकसान को बचाया जाए, किस प्रकार जो जो दुकान में थे उन्होंने अपना अपना सामान पानी से बचाने के लिए ऊपर काउंटर तक रुक गया, तो ठीक है पानी अभी रुक गया तो थोड़ी सी पानी की लेवल कम होगी, यदि पानी नहीं रुक पाता तो शायद पानी की लेवल कहाँ जाती यह समझ नहीं आता। और ये पूरा राजकमल से ऊपर से उतरता हुआ पानी पूरा का पूरा ऑटो गली में जो नाली खुली छोड़ के रखी हुई है उसमें पूरा जाता है, और
सभी व्यापारी यहाँ पर अब कल सुबह भी पानी या पानी रात भर रुक गया तो पानी शायद इसके पानी की शायद लेवल कम हो जाए, लेकिन पानी मोटर से शायद निकालना पड़े या यंत्रणा भी बनाना पड़े। इस आधी अधूरी नाली के बारे में जब पीडब्ल्यूडी के गोम काले से बात की तो उन्होंने कहा कि कंपनी से कुछ अनबन होने के कारण कुछ दिन से श्याम चौक का और राजकमल का काम अधूरा पड़ा है, दो तीन दिन में कंपनी से सेटलमेंट होने के बाद यह काम शुरू हो जाएगा। अमरावती महानगर पालिकेच्या सर्वसाधारण आमसभेत युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे अचानक सभेत गोंधळ घालून आमसभा काही वेळाकरिता स्थगित करण्यात आली। आज मनपाची सर्वसाधारण आमसभा सुरू असताना युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अचानक आमसभेत गोंधळ घालत ठिय्या आंदोलन करत नारेबाजी केली। असे की नोएडाची इटकॉन कंपनीला मनपाला मनुष्यबळ पुरवण्याचा करार मनपा सोबत झालेला आहे, परंतु इटकॉन कंपनीकडून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्यांच्या प्रति कर्मचाऱ्यांकडून 11,600 रुपये मागितले जात आहे। जर नोकरी टिकवायची असेल तर मागितलेली रक्कम द्यावी, नाहीतर नोकरीवरून काढण्यात येणार असल्याचे काही कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। मनपा आयुक्त यांनी यावर सांगितले की कोणीही पैसे देऊ नका, हा प्रश्न चर्चा करून सोडवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। मात्र नोएडाच्या इटकॉन कंपनीसोबत हा करार करण्यापूर्वी स्थायी समितीमध्ये या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्याबाबत शिक्कामोर्तब स्थायी समितीमध्ये करण्यात आले होते। तर मग ही कंपनी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्याकडून 11,600 रुपयांची मागणी करत आहे, तर याला जबाबदार स्थायी समिती सदस्य असल्याचे युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी यांनी म्हटले आहे। युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने माननीय आमदार रवी राणा यांच्या निर्देशानुसार माननीय आयुक्तांकडे मागणी करत आहोत की कुठली प्रोसिजर ही पारदर्शक असली पाहिजे, परंतु ज्या कंपनीने कंत्राट घेतला 300 कामगारांचा, 300 कुशल अकुशल कामगारांचा हा आउटसोर्सिंगचा ठेका आहे आणि ज्या कंपनीचं नाव या ठिकाणी आलेलं आहे ती कंपनी कामगारांना प्रत्येकी 25,000 रुपये मागत असल्याचं कामगारांचं आम्हाला सांगणं आलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तथ्य जाणून घेण्यासाठी माननीय आयुक्त आणि माननीय आमसभेच्या ठिकाणी गेलो असता या ठिकाणी कंपनीच्या काही सूत्रांनी असं सांगितलं की आता आम्हाला नगरसेवकांना पैसे द्यायचे आहे। मी समजू शकतो की नगरसेवकांच्या भावना काय असतात आणि आता हे मावळतं वर्ष आहे, कदाचित पुढच्या वेळेला आपण निवडून येऊ की नाही येऊ याची काही कोणाला खात्री नसेल, म्हणून जाता जाता जेव निकलोसो लाभ या भूमिकेने आपण दोघं भाऊ आणि अर्धे अर्धे खाऊ हा कार्यक्रम या महानगरपालिकेत चालू आहे आणि या सगळ्या अनागोंदी कारभाराला आळा घालण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आमचं शिष्टमंडळ घेऊन आलेलो आहे। माननीय आयुक्तांना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार, त्यांना माहिती देणार आणि जर अशा प्रकारचा अनागोंदी कारभार या महानगरपालिकेत चालायचा असेल तर डेंग्यूची साथ अमरावती शहरात आहे, रस्त्यावर कचरा जागोजागी पडलेला आहे, तिकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही, पण जिथे मलिद्याचा विषय येतो, जिथे बाकी गोष्टींचा विषय येतो, तिथे सर्व पक्ष आपले मतभेद विसरून एकत्र येतात आणि आपण दोघं भाऊ आणि पुन्हा अर्धे अर्धे खाऊ असा नारा जो महानगरपालिकेत लागतो याला आळा घालण्यासाठी या ठिकाणी आम्ही इथे आलेलो आहे आणि जर या व्यवहारात काही अपारदर्शकता असेल किंवा भ्रष्टाचाराला काही वाव मिळाला असेल आणि या कामगारांकडून जे 25,000 रुपये मागितल्या जात आहे हे नियमानुसार आहेत की नियमबाह्य आहेत याची चौकशी व्हावी आणि जर असं काही सत्य आढळलं तर सदर कंपनीचा कंत्राट कुठल्याही परिस्थितीत आम्ही सिद्ध होऊ देणार नाही, त्याला रद्द करण्यात यावा अशी मागणी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही करीत आहोत।
युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या 17 ऑगस्टला सर्वसाधारण आमसभेमध्ये अचानक जो गोंधळ घातला त्यांच्या विरोधात मनपाचे महापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते तसेच नगरसेवक यांनी पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन युवा स्वाभिमान पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमरावती महानगरपालिकेची नियमित स्वरूपाची सर्वसाधारण सभा आज सुरू असताना सभागृहामध्ये युवा स्वाभिमानचे काही कार्यकर्ते जवळपास 300 संख्येच्या वर कार्यकर्ते सभागृहामध्ये आतमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रचंड प्रमाणात त्यांनी नारेबाजी केली. या गोष्टीचा सर्व गटनेते, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते सर्वांनी निषेध केला आणि या संदर्भामध्ये दोषींवर कारवाई करण्याच्या संदर्भात आम्ही नुकतंच पोलीस आयुक्त यांची भेट घेतली आणि नियमानुसार त्यांच्यावर उचित कारवाई होईल असं आश्वासन आत्ताच आम्हाला दिलं. खरं पाहिलं तर लोकशाहीमध्ये काळीमय फासणारी ही घटना आहे आणि हा घटना कोणत्याही सभागृहामध्ये घडू नये असं ज्यांची श्रद्धा लोकशाहीवर आहे असं मानणारे आज आम्ही सर्वजण आहे आणि या संदर्भात तीव्र शब्दात त्यांचा निषेध करतो. शहरातील बँड पथक त्यांच्या विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बँड वाजवत आले असता गाडगेनगर PI आसाराम चोरमले व बँड पथक प्रमुख सरकते यांच्यामध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता. अमरावती जिल्ह्यातील 5,000 बँड कलाकारतर्फे महेंद्र सरकते हे मंगळवार रोजी बँड पथकाच्या विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले. मात्र नरेंद्र सरकते यांनी त्यांच्या मालकीच्या राजश्री बँड पथकातील कर्मचाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटपासून बँड वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले. गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी सरकते यांना बँड वाजवण्यास मनाई केली असता सरकते व PI चोरमलेमध्ये चांगला शाब्दिक वाद झाला. मेहरबानी करा धक्के लावू नका. धक्का लावू नका. ज्यावेळेस धक्का लावायचा आहे त्यावेळेस नाही तुम्हाला मी कारवाई करतो तुमच्यावर. कोणती कारवाई करता? अरे करतो. तुम्ही कायद्या विरुद्ध वागताय. कायदेशीर कारवाई करतो तुमच्या विरुद्ध. कारवाई करता मला काय मजाक वाटली का? तुम्हाला निवेदन द्यायचंय ना. आम्ही मजाक कुरा लोक ऐकते. तुम्ही रिकॉर्ड आधी काय बोललो? मी काय बोलले? तुम्ही काय बोललो? हे सगळे ऐकतात इथं. रेकॉर्डिंग चालू आहे. तुम्ही रीत सर लोकशाही मार्गाने चला म्हणून सांगितलं तुम्हाला मी. मेहरबानी करा शांत राहा. मी काही गलत काम नाही करू. मी शांत आहे पण तुम्ही अर म्हटली करताय. नाही तुम्ही अन्याय काम झाले. तुम्ही अन्याय कोणाला बँड झाला? ओरडा तुम्ही ओरडा. मी ओरडत नाही. मी कायदेशीर कारवाई करतो तुमच्यावर. करा करा. आता करतो तुम्हाला मी. करा आता. या रे बसा रे करा बसा. सरकते यांनी PI चोरमले यांच्याशी एकेरी भाषेचा वापर केल्याने PI चोरमले चांगलेच तापले होते. त्यांनी लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात RCP पथक बोलावले व सरकतेसह अन्य आंदोलकांना अटक करण्यास सांगितले असता या प्रकरणात आमदार रवी राणा यांनी मध्यस्थी केली व बँड पथकाचे निवेदन RDC यांना देऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली. मात्र आसाराम चोरमले यांनी सांगितले की आंदोलकांवर नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. माझा जय श्रीराम बँडचा धंदा आहे साहेब. माझ्या एका दुकानामध्ये जवळजवळ 40 लोक काम करतात. जय श्रीराम बँड गांधी चौकामध्ये. त्या 40 लोकांपैकी साहेब 40 लोकांपैकी आम्ही जे धंदा करतो बँडचा गेल्या 19 महिन्यापासून धंदा बंद आहे साहेब आमचा. आम्ही कलेक्टर साहेबांना आतापर्यंत मोर्चे काढले, निवेदन दिलेले 19 निवेदन दिले राज्यपाल साहेबांपर्यंत, परंतु आतापर्यंत आमची कोणतीही आमची अट मान्य केली नाही. त्याच्यात दुसरा प्रश्न असा आहे की साहेब त्याच्यात मी 3 लोक मेले आमचे बँडवाले. आम्हाला सरकारला आम्ही निवेदन दिले परंतु आतापर्यंत काही कोणत्याही प्रकारची आम्हाला सुविधा मिळाली नाही. आम्ही आतापर्यंत 2 घोडे मेले आमचेवाले. एवढे लोक अन्याय करून राहिले आमच्यावर. हे लोक सरकार आमच्यावर आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदन दिले परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा आमच्यावर आम्हाला न्याय मिळाला नाही. बँडवाल्यांसाठी फक्त बंद आहे. बाकी बिअर बार चालू आहे, हॉटेल चालू आहेत, काय त्याच्यानंतर देशीची दुकानं सुरू आहेत, सर्व चालू आहेत ना. आम्हाला आम्ही बँडवाल्यांना लग्नामध्ये आम्ही काय हो? अरे आम्ही तुमच्या लोकांची शोभा वाढवण्यासाठी बँडवाले आहो ना. या शुभ कार्यामध्ये जर आम्हाला बँड नाही वाजू दिला तर आम्ही काय खावं साहेब?
एकूण 18-19 महिन्यापासून साहेब आमचे बँडचे धंदे बंद आहेत. आता तुम्ही निवेदन द्यायसाठी आले तर पोलीस विभागासाठी आलो काय झालं नेमका पोलीस? आता निवेदन द्यायसाठी आलो तर हे गाडगेनगरचे ठाणेदार चोरमाले साहेब आहेत, यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि जोर जोरानं डाटलं आम्हाला आणि दाटून आम्हाला सर्वात मोठा आम्हाला आमच्यावर धवसा दिला, तुमच्यावर केसा लावतो असे म्हणत होते. परवानगी काढली नाही त्याच्यासाठी साहेब आम्हाला आतापर्यंत परवानगी किती कोणा आम्ही परवानगी काढणार आहे? मागं परवानगी दिली आहे साहेब आम्ही यांना, परंतु आम्हाला हे लोक अटक करून राहिले. आम्ही तुमच्यावर भरपूर केसा लावतो, पाहून घेतो तुम्हाला आता, असं त्याचं चालू आहे साहेब आमच्या. ठीक, आम्हाला आहे हे लोक आमच्यावर अन्याय करून राहिले, सरकार बी अन्याय करून राहिले, पोलीसवाले बी अन्याय करून राहिले काय, आणि आता काय आता एवढा अन्याय चालू आहे साहेब आमच्यावर, तर आता आम्हाला असं वाटलं आखरी आत्महत्या करावं आता आम्ही. PSI अनिल मोडे आत्महत्या प्रकरण चांगलेच तापले असून मोडे यांच्या समस्त ग्रामवासियांनी 24 मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. चांदूर रेल्वे अमरावती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आता सावधान. नुकताच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका वाहन चालकाला रस्त्याच्या कडेला बिबट्याचे दर्शन झाल्याने या परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे समोर आले आहे. अमरावती चांदूर रेल्वे मार्गावर आज दुपारच्या सुमारास गेल्या कित्येक दिवसानंतर अमरावतीकरांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. मात्र अमरावती चांदूर रेल्वे या मार्गावर बिबट्या दिसून आला. काही नागरिकांना त्याचे दर्शन झाले, पण हा बिबट्या जंगलातून शहराकडे धाव घेणार की काय असे सांगता येत नाही. काही दिवसापूर्वी बडनेरा येथे बिबट्या कुत्र्याची शिकार करताना दोघेही विहिरीत पडले होते. या घटनेला काहीच दिवस उलटले होते, तर आज पुन्हा चांदूर रेल्वे या मार्गावर बिबट्याचे दर्शन झाले. प्रभाग क्रमांक 18 अनेक दिवसांपासून स्वच्छता न झाल्याने या परिसरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तरी मनपा प्रशासनाने या परिसराची स्वच्छता करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे. अमरावती शहरात एकीकडे डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना देखील अमरावती महानगरपालिका शहर स्वच्छतेकडे अजूनही दुर्लक्ष करून येत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 18 राजापेठ परिसरमध्ये अनेक दिवसांपासून स्वच्छता न झाल्यामुळे येथील नाल्यावर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढल्यामुळे येथे डासांचे प्रमाण वाढले असल्याने परिसरात रोगराईचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तो ये साफ नहीं होता है क्या? बहुत कम दीदी, बहुत कम होता है. इतने मच्छर आते हैं जिसकी कोई हद ही नहीं है. हमने सुना है आपके घर पेशेंट भी है, मरीज भी है? हाँ, सबको अभी बुखार आ गया है, लगभग से हफ्ते भर से चालू है. हम घर में 4-5 मेंबर हैं, 4-5 को खांसी बुखार चालू ही है. तो आप इसकी कंप्लेंट नहीं करती है साफ कराने की? बहुत बार बोला है दीदी, फिर किस समय जब बोलते हैं तब एक आध दिन आके सफाई हो जाती है, फिर बाकी बाकी ऊपर ऊपर का रह जाता है, फिर छोड़ देते हैं. नाली साफ नहीं होती यहाँ की? बहुत कम होती है दीदी, बोल तो रही हूँ, जब फ़ोन करते हैं फिर उसके बाद जाके थोड़ी नाली वाली साफ होती है. वैसे ऐसे रेगुलर नहीं होती है भाई, जैसे डिसाइड होना चाहिए कि हफ्ते में एक आध दिन सफाई होनी चाहिए, वैसा नहीं होता है, जब फ़ोन करो तब होती है. नमस्कार, ये आमचं इथे दुकान आहे, एवढ्या वर्षापासून दुकान आहे, पण इथे हर वेळेस जेव्हा पण पाणी येते, आता तरी थोडंसं पाणी आलेलं आहे, थोडंसं पाणी आल्यामुळे इथे पूर्ण गटार साचलेलं आहे. इथे ते काही भिकारी वगैरे असतात, ते इथे येऊन हात वगैरे धुत राहतात. इथे आता डेंग्यूची साथ चालू आहे, डेंग्यूची साथ वाढत चाललेली आहे. आम्हाला इथे सगळ्या दुकानदारांना दिवसभर थांबावं लागते, आणि इथे आल्यानंतर इथे जर अशी डेंग्यूची साथ चालत असणार तर आम्ही धंदापाणी कसं करायचं? इथे तुम्ही पाहून घ्या, इथे पूर्ण पाणी साचलेलं आहे, इकडेही साचलं आहे, तिकडच्या साईडनी पण पाणी साचलेलं आहे. जर इथले नगरसेवक जर इथले इथे लक्ष नाही देत असतील तर आम्ही कोणाजवळ जायचं? मग आम्हाला एक फक्त प्रेसच एक असा सहारा आहे की त्याशिवाय आम्ही कोणाकडे बोलू शकत नाही आहे. आम्ही जर नगरसेवकांना सांगितलं तर ते पण आमची मदत करत नाही आहे, तर अशा परिस्थितीत आम्ही काय करायला पाहिजे? मग तर कृपया आता एक अपेक्षा आहे सिटी न्यूजकडून की त्यांनीच आमची हेल्प करावी म्हणून. ठीक आहे, धन्यवाद. पाण्याचा आता सध्या डेंग्यूचा जो प्रसार होत आहे, पाऊस 2-4 दिवसापासून पाऊस पडत आहे कंटिन्यू, आपण पाहत आहे, तर हे जे असं पाणी साचलेलं दिसत आहे याच्यातूनच मच्छर म्हणजे निर्माण होतात, याच्यातच मच्छरांचे अंडे होतात. आणि इथे जर एवढे मच्छर झाले किती रोग आणि किती हे वाढेल याचं मला वाटते थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे या चौकात. तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आता ते लोकं जर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच असा कचरा आणि हे साफ नाही करू शकतील असतील तर काय करा म्हणायला का पाहिजे? आता मी काही गोष्ट बोलू नाही शकत, पण महाराजांच्या पुतळ्यासमोर जर अशी स्वच्छता आणि अशी हे घाण साचलेलं असणार तर काय बोलायला पाहिजे? अजून नगरसेवकांनी याकडे तर लक्ष द्यायला पाहिजे. तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, तरी मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे. किन किन समस्या से जूझ रहे आप? मैम, देखा जाए ये सिंधु नगर परिसर
दो पार्ट में डिवाइड है, आप देख सकते हैं वो पार्ट प्रभाग क्रमांक 11 फैजरपुरा में आता है, ये प्रभाग क्रमांक 18 संतकराम वार्ड में आता है। आप देख सकते हो कि यहाँ पे किसी भी प्रकार के, आपने अभी तक देखा भी होगा कि मैंने कहीं कहीं जगहों पे देखा कि पानी भरा पड़ा है, कचरा है, और इस टाइम पे जो डेंगू का प्रकोप चालू है, मुझे लगता है कि अगर किसी के अगर डेंगू ने समझो डेंगू किसी के घर पे चला गया तो उसका जिम्मेदार कौन रहेगा। यहाँ पे किसी भी वार्ड मेंबर का ध्यान नहीं है, यहाँ पे किसी कर्मचारी को अधिकारी को अगर कहा भी जाए तो हाव हाव करते, उसके बाद किसी भी काम पर कार्रवाई नहीं होती है। आप देख सकते हो पूरा कचरों से भरा पड़ा है, और यहाँ पे आप देख भी सकते हो पानी, अभी तो बारिश भी नहीं पड़ी फिर भी पानी जमा है, जब बारिश आती है तो एक एक डेढ़ डेढ़ फुट पानी भर जाता है। यहाँ पे किसी को अगर अधिकारी को सुपरवाइजर को ठेकेदार को भी ये कहा गया तो वो बोलते हैं हमको नगर सेवक ने बोला टाइम से होगा, इसके पहले नहीं होगा काम। तो मुझे मेरे को ऐसा लगता है कि अगर समय अनुसार अगर ये साफ़ सफाई कार कचरा साफ़ सफाई जो भी अगर वो साफ़ सफाई हुई तो बेहतर है, नहीं तो इसके जिम्मेदार मनपा प्रशासन रहेगी। कैमरामैन रूपाली के साथ में मेघा मर्दाने, सिटी न्यूज। गुलिस्तान नगर मध्ये नालीचे सांडपाणी लोकांच्या घरात जात असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले, याकडे मनपा प्रशासनाचे स्वास्थ्य विभाग व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे। अमरावती शहरातील गुलिस्तान नगर येथे नालीतील सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरू लागले आहे, यामुळे येथील स्थानिक रहिवासी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे। तर येथील रहिवासियांनी स्थानिक नगरसेवक यांना याबाबत सांगितले तर नगरसेवक त्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात, मात्र नालीतील सांडपाणी जे नागरिकांच्या घरात शिरत आहे त्याकडे मात्र ते दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येते। अमरावती महानगरपालिकेचे स्वास्थ्य विभाग आरोग्य विभाग येथील नागरिकांच्या आरोग्याकडे केव्हा लक्ष देणार असा प्रश्न निर्माण होत आहे। चांदूर बाजार परतवाडा मार्गावर ट्रकचा भीषण अपघात झाला, या अपघातात ट्रक पलटी झाल्याने 4 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। चांदूर बाजार ते परतवाडा रोड तडेगा मोहनाजवळ सरकीचा ट्रक MP12H0398 भरधाव येत असताना तडेगा मोहना गावाजवळ पूल अरुंद असल्यामुळे पलटी झाला, यामध्ये 2 किरकोळ जखमी तर बाकी 4 जखमी झाले आहे, यामध्ये 1 लाखाचे नुकसान झाले आहे। पुढील तपास चांदूर बाजार पोलीस करीत आहे। ते तळेगाव आहे ना, मंगळवारी केंद्रीय ग्रामविकास पथकाने अमरावती जिल्ह्यात दाखल होत अनेक गावांना भेटी देऊन ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या निधीचा आढावा घेतला। केंद्र सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीला निधी देण्यात येतो, त्या निधीचा वापर कशा प्रकारे केला जातो, केंद्रीय निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्राच्या ग्राम विकास विभागाचे 2 पथक हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। या पथकाच्या माध्यमातून अनेक गावांना भेटी दिल्या जात असून यामध्ये केंद्र सरकारच्या अनेक खासदारांचा व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। आज या पथकाच्या द्वारे अमरावती जिल्ह्यातील वलगाव, सतरगाव, शेंदुरा खुर्द, कुर्हा आदी गावांची पाहणी या पथकाच्या वतीने करण्यात आली। केंद्रीय ग्राम विकास ची स्टँडिंग कमिटी आमची आहे, 31 खासदार लोक याच्यामध्ये आम्ही आहोत। आम्ही ज्या सेंट्रलच्या योजना आहेत किंवा ज्या ज्या योजनासाठी केंद्र सरकारकडून ग्राम पातळीवर विकास कामासाठी निधी पाठवला जातो तो निधी किंवा त्या योजना राबवत असताना त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात, त्या योजनाची अंमलबजावणी कशा प्रकारे होते हे सगळं पाहून आम्ही पार्लमेंटमध्ये ग्राम विकास मंत्रालयाला आमचा आम्ही रिपोर्ट त्या ठिकाणी देत असतो। सर, येथील कामकाजाचाही आढावा घेऊन स्थानिक गावकऱ्यांशी या समितीने संवाद साधला आहे। दिल्लीवरून आलेली ही समिती संपूर्ण परिस्थितीचा लेखाजोखा तयार करून केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाला सुद्धा सादर करणार आहे। गजानन खोपे, भातकुली। हातुर्णा गावाचे 2005 पासून पुनर्वसन झाले असून देखील 75 कुटुंब पुनर्वसनापासून वंचित आहे, तसेच पुनर्वसन झालेल्या ठिकाणी देखील मूलभूत सुविधापासून येथील नागरिक वंचित आहे। वर्ष 2005 हातुर्णा या गावाचे पुनर्वसन झाले। या गावाचे पुनर्वसन मलकापूर पांढरी या मार्गावर करण्यात आले असून 2018 पासून येथे घरे बांधकामाला सुरुवात झाली, मात्र आता 2021 वर्ष सुरू असताना देखील ग्रामपंचायतीच्या वतीने या गावाचे 57% पुनर्वसन करण्यात आले आहे। आजही या गावातील 78 कुटुंब
पुनर्वसनापासून वंचित आहे. या 75 कुटुंबांना ग्रामपंचायतने काही तुटी काढल्या तर काहींनी योजनेचा लाभ घेतला असे दाखवले असल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून या 75 कुटुंबियांना तात्काळ पुनर्वसनाचा लाभ देण्याची मागणी राष्ट्रीय निवारा संघटनेच्या सुषमा मोरे यांनी प्रशासनाला केली आहे. व ज्या ठिकाणी हे गाव पुनर्वसन केले त्या ठिकाणी मूलभूत सुविधा देखील नाही. पिण्याच्या पाण्यासाठी येथील रहिवाशांना वंचित राहावं लागत आहे. तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनाने करण्याची मागणी स्थानिकांनी केलेली आहे. नमस्कार, मी सुषमा मोरे. भातकुली तालुक्यामध्ये हातूरना पुनर्वसन झालेलं आहे आणि शासनानं या लोकांना मंजूर केलेलं होतं का तुमचे रस्तेकरण करून देईन, लाईटचं करून देईन, पाण्याचं करून देईन, एवढे आश्वासन दिल्यानंतरही या लोकांना अजून त्या सुविधा मिळून नेत राहिल्या. आज परिस्थिती अशी आहे, कोविडचा टाईम असल्यानंतर डेंग्यू साथ आल्यानंतरही सुद्धा या लोकांना पिण्याचं पाणी मिळून नाही राहिलं. गेल्या 12 महिन्यापासून लाईट मिळून नाही राहिले आणि नाल्यामध्ये यांचं जे सांडपाणी आहे तिथच्या तिथंच मुरत असताना या लोकांना शासनाच्या ज्या सुविधा देत आहे त्या सुविधेपासून हे वंचित आहेत. आणि या ठेके दारीमध्ये हे गावातलं वस्तीकरण दिलेलं आहे तर ठेकेदारीत हे लोक म्हणतात का आम्हाला पाणी येत नाही आहे, तर ठेकेदार यांना फक्त बोलून भुसलून समजूतपणा करत आहे. पण गेल्या 8 महिन्यापासून या लोकांना पिण्याचं पाणीसुद्धा मिळत नाही आहे. विशेष सर्वात मोठा घरकुलाचा प्रश्न आहे आणि पुनर्वसन आहे. या गावामध्ये ड ची ब ची यादी असे शासनाला ग्रामपंचायतीने सांगितलं आहे की अ ची ब ची यादी चालू आहे. लोक त्याच्यावरच आजपर्यंत लक्ष देऊन होते, पण जोपर्यंत आमच्या लक्षात नव्हतं का बा यादीत आमचं नाव आहे की नाही आहे, पण जोपर्यंत आम्ही पंचायत समितीमधून यादी काढलेली आहे तर आजपर्यंत काही लोकांना घरकुलाचा लाभ भेटलेला आहे, पण त्याच्यातून फक्त नेमके 57 का 58 लोकांना रिजेक्ट दाखवला आहे का यांना शासनाचा लाभ भेटलेला आहे. पण अन्यथा या गरीब लोकांना शासनाकडून कोणताच लाभ मिळाला नाही, पण ग्रामपंचायतीने यांना दाखवण्यात आलं का यांना घरकुलचा लाभ भेटलेला आणि ते पण पक्क्या खोल्या दाखवलेले आहे, तर याची पण शासनानं जबाबदारी घेऊन करी आहे. साधारण आणि शेतमजूर पण आहे म्हटलं माझ्याकडे फक्त 51 शेती आहे. शेती म्हणून काहीच नाही आहे, बरोबर आहे. त्याच्यामधून मी मजुरी पण करतो आणि फक्त 51 मध्ये जे काही उत्पन्न होत असेल ते मी काढतो. त्याच्यामधून श्रीमंत असो किंवा गरीब असो हातूरना पुनर्वसन म्हटल्याच्या नंतर श्रीमंत असो किंवा गरीब असो याचा लाभ पुनर्वसनमध्ये सरसगट प्रत्येकाला भेटायलाच हा पाहिजे, ही आमची प्रत्येकाची भूमिका आहे, बरोबर आहे. तेच असल्या कारणामुळे आमचं गाव लेआउट मिळाला आहे त्या प्लॉट आणि त्या ठिकाणी आमचे घरकुल जसे मिळाले पाहिजे आम्हाला प्रत्येकाला सरसगट म्हणून तसे सरसगट मिळाले पाहिजे असे सारं ग्रामपंचायतवाले कारवाई करत आहे म्हणते. पण आम्ही आता 78 लोक असे आहे होते, त्यात का 78 लोकाला आम्हाला रिजेक्ट करून दाखवलं का तुम्हाला शासनाचा लाभ मिळाला आहे बा. धारणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे घाणीचे साम्राज्य वाढल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये अज्ञात आजाराने आपले पाय पसरवल्याचे दिसून येत आहे. धारणी तहसील अंतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांवर ग्रामपंचायतीचे लक्ष नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याशिवाय तालुक्यातील संपूर्ण गावात घाणीचे साम्राज्य दिसत आहे. अस्वच्छतेमुळे धारणी तहसील अंतर्गत तातरा ग्रामपंचायतीच्या झिलंग पाटी गडगा मालूर सारख्या गावामध्ये अज्ञात रोग आपले पाय पसरताना दिसत आहे. ग्राम सचिवाचे कोणतेही लक्ष गावाकडे नसल्याचे नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले आहे. दो जू की बाई आती, बच्चे आते, और इसके अंदर अगर कोई बाई गिर गई तो इसकी जवाब कौन देंगे? और आंगनवाड़ी चिल्लाती कि क्यों नहीं आती, बाई नहीं आते, बच्चा नहीं आते करके चिल्लाते, तो बिचारी बाई जाती खिचड़ी झेलने रो. अगर खिसल गई गिर गई तो ये रास्ता देखो, इतना गंदगी रास्ते से बच्चे आते, आंगनवाड़ी रास्ता ऐसे रहते क्या? वो मुरुम डाले फिर हाँ, ये मुरुम डाले, मुरुम भी कीचड़ बन रहे, काय के मुरुम है, आंगनवाड़ी रास्ता ऐसे रहते बच्चे के लिए, इसके लिए बहुत बड़ा जल्दी इसके लिए उठावा करते, बिल्कुल सफा रहते जाने के लिए, क्या इतना गंदगी में जाते, ये तो गू मट्टी के अंदर कीचड़ के अंदर आते रू जाते भाई होन, तो ये तो ज्यादा गंदगी है. ये जो आंगनवाड़ी का जो रोड है कि नहीं, वो भी पूरा खराब है, पूरा वहाँ से बच्चे जाते कि नहीं तो पूरा कीचड़ कीचड़ हो जाता. और ये भी तो ये दिख ही रहा है पूरा. कब से ऐसा? ये तो बहुत दिन से है. आप कब से ऐसा है?
त्याशिवाय झिलंगपाटी गावात अंगणवाडी केंद्राभोवती सर्वत्र घाण पसरलेली दिसत असल्याने मुले आणि महिला अंगणवाडीपर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट घेताना दिसतात. गावात पसरलेली घाण कोणत्याही अज्ञात आजाराला कधीही आमंत्रण देऊ शकते अशी चित्रे येथे दिसून येतात. शकील अहमद, धारणी. ग्राम पंचायत में लेटर दिए थे तो गंदगी की वजह से, लेकिन उन लोग ने साफ नहीं किए और वो बच्चों को कुछ बीमारी वगैरह हुआ तो मैं जिम्मेदार नहीं है उसके. स्वच्छता को लेकर मेलघाट में प्रशासन बड़े बड़े दावे करता है, लेकिन हाल ही में कुछ ही समय बीता है कि कोरोना वायरस महामारी का दौर समाप्त हुआ, लेकिन हम देख रहे हैं कि यहाँ पर जो ग्रामीण है, आदिवासी क्षेत्र के जो ग्रामीण है, वहाँ पर किस प्रकार से गंदगी फैली हुई है. सात रोग प्रतिबंधक कायदा अमल बजावनी के दावे किए जाते हैं, लेकिन वो दावे इन ग्रामीणों में जाकर पूरी तरीके से फेल हो जाते हैं. हम देख रहे हैं कि आज मीडिया कर्मी यहाँ पर पहुँचे हैं और उन्होंने झिलांगपाटी इस गांव का पूरा जब नज़ारा देखा तो पूरी गंदगी का आलम यहाँ पर दिखाई दे रहा है. जब मीडिया ऐसे स्थानों पर पहुँच सकती है तो क्या ग्राम सेवक और ग्राम पंचायत के जो पदाधिकारी है उनका ध्यान किस और होता है, ऐसे आरोप गाँव के नागरिकों ने लगाया है. धारणी तालुक्यातील भुलुम गावान गावाला तत्कालीन सरकारने दत्तक घेतले होते आणि मुख्यमंत्री दत्तक गावामध्ये भुलुम गव्हाण गावाचा समावेश केला होता. राज्य व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी या गावात आपली उपस्थिती नोंदवली होती. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनीही या गावावर विशेष लक्ष दिले होते, परंतु येथील नागरिकांना दाखवलेली स्वप्ने खरी ठरली नाही आणि आज तालुक्यातील भुलुम गव्हाण गाव मूलभूत सुविधांपासून पूर्णपणे वंचित दिसत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही. नागरिक जंगलातून पाण्याची व्यवस्था करताना दिसत आहे. गावात लाखो रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे, पण ही योजना नागरिकांसाठी अपयशी ठरली आहे. भुलुम गव्हाण यांचा समावेश व्याघ्र विभागाच्या वनक्षेत्राजवळ असल्याने गावात वन्य प्राण्यांचाही धोका दिसत आहे. परिवहन विभागाने काही दिवस येथे बस सेवा सुरू केली होती, पण बस सेवा ही बंद करण्यात आली आहे. गावात वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. भुलुम गव्हाण गावातील नागरिक अंधारात जीवन जगत आहे. तुम्हारे गाँव में पानी वगैरह है क्या? नहीं है. कब से नहीं है? नल अभी बिठाया, जब से पानी है ही नहीं. नहीं है. और बिजली? बिजली दो तीन दिन हो गए, लाइन नहीं है. लाइन नहीं है. और क्या परेशानी तुम्हारे गाँव में? बस पानी और लाइन का सब अच्छे ही है. डॉक्टर भरते पानी कुआ से? कहाँ है कुआ? वहाँ पे है. जरा जरा पानी धुपकल में पानी नहीं मिलते. धुपकल में पानी एक एक गिलास खुरज खुरज के ला के पीते. लेन तो वायर हूँ मैंने बंद कर दिया, मालूम नहीं क्या हो. उनको फोन भी लगा रखा नहीं चालू कर रहे. क्या करना, वो शाले लाइन लगाना ही नहीं था. हमारा कैसा भी कट के हम कैसे भी अंधेरा कैसे भी रहते था, चल रहा था. लाइन कहाँ से लाया तुम्हारे गांव में? ये ढाकर माल से. एसटी चालू हुआ था, लेकिन कोरोना से पहले बंद हो गया एसटी. जब से आने बंद हो गए, अभी तक कुछ भी नहीं आया. कितने बार आई एसटी? एसटी आया होगा दो तीन बार आया, उसके बाद में नहीं आया. फिर तुम कैसे जाता धारणी? बस अपने मोटरसाइकिल है, गांव का ये बोलो रहा है उससे. और कोई बीमार वगैरह हुआ तो? बीमार हो गया तो बस अपनों एक दूसरे से गाड़ी भाड़ा करना पड़ता है, उसमें जाना पड़ता है बस. तत्कालीन सरकार ने मेलघाट के विकास से पिछड़े ग्रामों को विकास की मुख्य प्रवाह से जोड़ने के लिए एक विशेष कदम उठाए थे और तत्कालीन सरकार के पालक मंत्री तथा यहाँ के प्रशासन ने कुछ ग्रामों को मुख्यमंत्री दत्तक ग्राम से जोड़ा था और उन्हें विकास के सपने दिखाए थे. उसी विकास के प्रवाह से जुड़ने वाला एक गांव ये भुलुम गव्हाण भी देखा गया था, लेकिन आज भुलुम गव्हाण की स्थिति देखने के बाद लगता है कि तत्कालीन सरकार ने मात्र आदिवासियों को केवल हथेली पर चांद दिखाने का काम किया था. ये भुलुम गव्हाण गाँव आज पूरी तरह विकास से पिछड़ा हुआ दिखाई दे रहा है. यहाँ पर नल जल योजना को साकार किया गया, यहाँ पर कुआं मौजूद है, सौर योजना पर चलने वाली वाटर सप्लाई योजना को भी यहाँ पर अमली जामा पहनाया गया था. यहाँ पर बस सेवा शुरू किए गई थी, लेकिन वो भी सेवा कुछ दिनों तक के ही नागरिकों को प्राप्त हुई और ये गाँव आज पूरी तरह से प्यासा नज़र आ रहा है. यहाँ पर मूलभूत सुविधाएँ
किसी भी प्रकार नहीं पहुंच पा रही है और गांव के लोगों ने ऐसा आरोप भी किया है कि इस गांव को मेलघाट के नक्शे से दूर समझा जा रहा है। ये गांव समस्येत संघर्ष करतांनी दिसत आहे, परंतु येथील नागरिकांना आशा आहे की प्रशासन गावाकडे लक्ष देईल आणि नागरिकांना येथील समस्येतून मुक्त करेल। शकील अहमद, धारणी। जिल्ह्यातील मेळघाटात एप्रिल ते जून या 3 महिन्यात 6 वर्षापर्यंतच्या तब्बल 49 बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे। त्यात 29 दिवस ते 1 वर्षापर्यंतच्या 17 बालकांचा समावेश आहे। कुपोषण आटोक्यात आणण्याचा दावा प्रशासन करत असले तरीही या मोठ्या प्रमाणातील बालमृत्यूमुळे योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। जिल्ह्यातील मेळघाटात एप्रिल ते जून या 3 महिन्यात 6 वर्षापर्यंतच्या तब्बल 49 बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली। त्यात 29 दिवस ते 1 वर्षापर्यंतच्या 17 बालकांचा समावेश आहे। कुपोषण आटोक्यात आणण्याचा दावा प्रशासन करत असले तरीही या मोठ्या प्रमाणातील बालमृत्यूंमुळे योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। धारणी आणि चिखलदरा या 2 तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या आदिवासी बहुल मेळघाटात 322 गावे आहे। हा भाग कुपोषित बालके, बालमृत्यू आणि माता मृत्यू यासाठी नेहमीच चर्चेत असतो। पावसाळ्यात कुपोषणाचे प्रमाण वाढते। मुळात हे बालमृत्यू कुपोषणाने झाले नसून यात जन्माच्या वेळी कमी वजन, कमी दिवसाचे बाळ जन्माला येणे, जंतुसंसर्ग, श्वासनदाह, कमी तापमान, ॲनॉक्सपिया, सेप्टिसिमिया, जन्मजात व्यंग इत्यादी कारणे त्यामागे असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे। तर पावसाळ्यात मेळघाटात मुसळधार पाऊस, दरड कोसळणे सह इत्यादी अडचणी येतात। तसेच तरीही देखील बालमृत्यूचे प्रमाण कमी आहे, तर जनजागृती मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे। मेळघाटातील बालमृत्यूसह इतर सोयीसुविधांसाठी खोज संस्थेचे अध्यक्ष व गाभा समितीचे सदस्य सातत्याने मेळघाटात काम करत आहे। त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता गंभीर परिस्थिती असताना ठरल्याप्रमाणे मेळघाटात बालरोग तज्ज्ञ पाठवण्यात येणार असल्याचे मानवाधिकार आयोगासमोर सांगण्यात आले, पण त्यांचा काहीही फायदा नाही। मेळघाटातील बालमृत्यू आणि मातामृत्यू रोखण्यासाठी शासनाने तात्काळ उपाययोजना केल्या पाहिजे, बालमृत्यू रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत गाभा समितीचे सदस्य बंड्या सोने यांनी व्यक्त केले आहे। शकील अहमद, मेळघाट। एक तर आरोग्य विभाग कमी पडत नाही आहे, तर जे काही मेळघाटमध्ये विविध जे विभाग आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून एकजुटीनं काम करण्याची गरज आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहे, त्या 14 तालुक्यापैकी 2 तालुके मेळघाटचे आहे, धारणी आणि चिखलदरा। या उर्वरित या 2 तालुक्यामध्येच बालमृत्यू उपजत मृत्यूची संख्या वाढते आहे। मागील वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात बालमृत्यू उपजत मृत्यू झालेले आहेत। आमचा प्रश्न असा आहे की 12 तालुक्यामध्ये बालमृत्यूची संख्या अतिशय नगण्य आहे, नसल्यासारखेच आहे। सांगायचं असं की मेळघाटमध्ये कार्यरत यंत्रणांनी, लोकप्रतिनिधींनी, सगळ्यांनी मिळून आम्हीसुद्धा छोटं मोठं काम करत आहोत, कार्यरत आहोत, प्रयत्न करत आहोत। आम्ही कमी पडत आहोत, आमची शक्ती कमी पडत आहे, तर या शक्तीला किंवा त्यांच्या शक्त्यांच्या मदतीला आम्ही काम मिळून करण्यास तयार आहोत। की अशी वेळ आहे की हे पावसाळ्याचे दिवस आहे, त्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांना घरं सोडून आपल्या छोट्या बालकांना येऊन दवाखान्यात येण्यासाठी अनेक अडचणी येतात। त्याचे सामाजिक प्रश्न आहे, आर्थिक प्रश्न आहेत, भौगोलिक प्रश्न आहेत, हे सुद्धा तपासून बघितले पाहिजेत। गेल्या 1993 पासून आजही मेळघाटमध्ये बालमृत्यू उपजत मृत्यूचे हे सत्र सुरू आहे। हे वाईट वाटतं। येणाऱ्या 15 ऑगस्टला आपण सगळे मिळून स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत आणि त्या स्वातंत्र्याच्या दिवशी असंही म्हणणार आहोत की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। म्हणून याचप्रमाणे मेळघाटमधील जे काही बांधव आहेत ते पण आपले बांधव आहेत, त्यांना मदत करण्यासाठी, त्या छोट्या छोट्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले गाय पाहिजेत। फक्त आरोग्य प्रशासन म्हणा किंवा महिला बाल कल्याण विकास बघा, हे सुद्धा विभाग कमी पडत आहे, आम्ही पण कमी पडत आहोत। मात्र सगळ्यांनी जर हातभार लावला तर निश्चितच बालमृत्यू उपजत मृत्यू आटोक्यात येऊ शकतात, त्याच्यावर नियंत्रण होऊ शकतं। या गोष्टीसाठी माननीय जिल्हाधिकारी मॅडम असतील, तिथले PO असतील, CO असतील, यांनीसुद्धा BDO असतील, यांनीसुद्धा विशेष लक्ष देण्याची गरज आहे। त्याचप्रकारे महाराष्ट्राच्या स्तरावर जे मुख्य सचिव आहेत त्यांनीसुद्धा विशेष लक्ष जर दिले तर येणाऱ्या काळामध्ये बालमृत्यू कमी होऊ शकतात। पथरोड
पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी हिम्मत वानखेडे यांच्या गायवाड्यामध्ये जाण्यायेण्याचा रस्ता आरोपीचे घर व कटिंग सलून दुकान समोरून असून फिर्यादी हा बैलगाडी त्याच्या स्वतःच्या गायवाड्याकडे घेऊन जात होता. आरोपीच्या घरासमोर उभी ठेवलेली गाडी बाजूला करण्याचे फिर्यादीने आरोपीस म्हटले. वरून आरोपीने शिवीगाळ करून काठीने फिर्यादीच्या डोक्यावर मारून त्याला जखमी केले. आरोपी उमाकांत तायडे याच्या विरुद्ध कलम 324-504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पथरोड पोलीस करीत आहे. खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी ही अंगण झाडत असताना तिला कोणीतरी दगड मारला. तिने दगड कोणी मारला असे विचारले असता आरोपीने म्हटले की मी दगड मारला. या कारणावरून आरोपीने फिर्यादीशी वाद घालून तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी उमेश दहे, आकाश दहे व दिनेश दहे यांच्या विरुद्ध कलम 324, 504, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खल्लार पोलीस करीत आहे. मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादीची मुलगी वय 17 वर्ष ही शिकवणी वर्गाला गेली असता परत आलीच नाही. तिचा सगळीकडे शोध घेऊन ती कुठेही सापडली नाही. तिला आरोपी सय्यद इर्शाद शेख सय्यद याने फूस लावून पळवून नेले. आरोपीविरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे. अचलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी याने फिर्यादीला गाडी घेण्याकरिता तुझा भाऊ व वहिनीकडून पैसे आण असे म्हणाला. फिर्यादीने नकार दिल्याने आरोपीने दारू पिऊन लोखंडी पाईप व लाताबुक्यांनी मारहाण करून तुझ्या भावा आणि वहिनीविरुद्ध खोटा रिपोर्ट देईल असे म्हणून मारण्याची धमकीही दिली. आरोपी मोहम्मद जमीन मोहम्मद खुद्दूस याच्याविरुद्ध कलम 324, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अचलपूर पोलीस करीत आहे. याबरोबरच आजची क्राईम डायरी इथेच थांबूया. पाहत रहा सिटी न्यूज. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, ACN चॅनल नंबर 98 आणि सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडललाही फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.